बाबा बोलेल तसेल, मी काय बोलणार, उद्या येतो काय तो परवा येतो, त्याला बोलणं आहे. तू पण इथेच टाकला सकाळी चप्पल. चप्पल घेतली काल डॉक्टरकडे जाऊन मागे डॉक्टर म्हटली तू तर असंच घेणार चप्पल काय घालणार मातीताईला माझी चिंता ईश शरणी रमलो गुरुपायी मज धरले त्याने हृदय अतस्त पुस्तकातला पण तुलसा पुष्प ते जवळ पुस्तकाला संपालेलं वाटतंय. आज बघ एक पुस्तक समोरच्याला पोचत दिवसांच्या परंपरे दादा महाराजची कीर्ती वाढत होते. ही साधकांची संख्या वाढवली. साधकांनी प्राण प्रपंच परमार्थ आज कसा राहावा प्रभाचे राम परमार्थ कसा द्यावा याविषयी परमपूज दादा महाराज सातत्याने प्रेमाने सर्व साधा उपदेश करीत आहेत. आज जवळजवळ 42 वर्ष अखंड त्याचे महान कार्य चालू आहे. सर्वांगीण ईश्वराची सेवा साधकाने बरोबर घेऊन सातत्याने करत असून सुद्धा असं सुद्धा प्रपंच कथेवर ते विसरले नाहीत. हे आप सर्व ईश्वरी सेवेचे महान कार्य करीत असताना परमपूज दादा महाराजांनी आपल्या 3 मुलांचे लग्न कार्य पार पाडले आहे. सर्वज्ञ असलेले श्री परमपूज दादा महाराजांनी प्रत्येक साधीच्या आपुलकीने बोलून त्याची तयारी काही त्रास विचारात घेऊन त्या सकाळ उपासना देऊन त्याच्या मना ईश्वराबद्दल प्रेम उत्पन्न करतात. श्रद्धा पंग भक्ती सबुरी यांचे शिक्षण देतात. परमपूज दादा महाराजांमुळे किती साधा संसारातील एकुरीतील शारीरिक मानसिक तसे प्रवासातील अडचणी दूर झाल्या असून त्यामुळे परमपूज दादा महाराज दृढ श्रद्धा बसण्यात मदत झाली आहे. वानगी दाखली आहेत. साधाकडे नावे अशी मिलिंद कोतवाल श्रीपाद घाटे साध जाधव सुधाकर जोशी आणि कुटुंबीय विष्णू काका आणि कुटुंबीय विनय कारखानीस पराकाष्टकर कुटुंबीय टोळ अण्णा जोशी सामंत कुटुंबीय सौ महाजन श्रीमंत सुलभा जोशी आणि अनेक कुटुंबीय आणि कुटुंबीय मुकुल वांगवकर अण्णावकर केशव दत्तात्रय पक्ती मेळकर दुर्गडे भरजे भोगले चिले पांडुरंग कुलकर्णी कदम कुमार दत्तात्रय जोशी करवाडकर मनोरकर अभ्यंकर प्रकाश शेट्टी प्रभू मुकुंद कुलकर्णी लाड महाले सुपळस पळसंगकर चौगुले चौगुले कुटुंब इत्यादी इत्यादी. प्रत्येकजण कर्मानुसार आपापली प्रारब्ध घेऊन जन्मा येतो पण प्रारब्धाचा चटके आपल्या साधकांना